तुमची उंची कमी आहे का? लग्न जुळणे, पोलीस भरती, सैन्य भरतीमध्ये तुम्हाला नैराश्याचा सामना करावा लागतो का? आता तुमचे हे नैराश्य होईल नक्कीच दूर. विजयी भव आयुर्वेदचा खात्रीशीर उपचार घेऊन अनेकांनी आजवर आपली उंची वाढवून आपले व्यक्तिमत्व सुधारले आहे. तर आता तुम्हीही संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या खरावली. घेताना गोड बोलून घ्यायचं आणि माणसाला दारात चक्रा मारायला लावायच्या. ह्या उज्याला पण का नाही आता? अरे फोन तरी उचलायचा लाग कमीत कमी. ए अक्षरा, समोर नका ना काका येतो बरं का, त्याला सांगायचं पप्पा घरात नाही म्हणून. अहो पप्पा, तुम्ही तर हिताच आहे, मी कशाला खोटं बोलू? आमच्या सरांनी सांगितलं खोटं बोलायचं नसतं. अरे सर महत्वाचा आहे का बाप महत्वाचा आहे ना? तुम्ही हो चांगल्या कामासाठी जरा जरी खोट बोल ना तर चांगलं असत ते. बाळा उज्जन कुठे आहे? ते घरी नाहीत. घरी नाही? कुठे गेला एवढा सकाळच्या पारी? काय माहित. फोन बी उचला ना, फोन आहे का बरोबर त्याच्या? मला काय माहिती तुमच्या मोठ्यांचं, माझी परीक्षा आहे, मला अभ्यास करू द्या. हो हो हो, अभ्यास करती वय. हो इंग्रजीचं वाचती काय? कर 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 बाळा, अभ्यास कर. लय भविष्य धोक्यात आहे तुमचं. असला बाप तुम्हाला मिळाला आहे ना, काय वा ह्या पुस्तकं लागली तर ये माझ्याकडं. हा शिका. पप्पा देतात आम्हाला. होय ना, मग आम्हाला कसं द्यायला होय ना पप्पाला? पोरं तर उजेच्या पुढची दिसते ती. काय भाऊजी? काय नाही, आल तू जरा काम होतं. काय पण भाऊजी, काय काम काढलं तुम्ही? काय नाही होतं जरा काम उज्जनकडं. आपण काय काम होतं? आवईने जाऊ द्या ना, होतं माझं काहीतरी काम. आपण भेटलं का नाही तुम्हाला? आता घरी असला तर भेटल ना, घरीच नाही तो. घरी नसायला काय झालं? सकाळी सूर्य डोक्यावर आल्यावर उठले तर. काय बोलताय? मग हाक मार कुठे? अजून घरातच. येताय का बाहेर? येताय का नाही बाहेर? रानात गेलाय. रानात कशाचं रानात? गा बाहेर या बरं. काय हो खोट बोलताय घरात असून भाऊजींला? खोट आणि मी उभ्या आयुष्यात तर बोलतो का मी कधी खोट? मग काय काम आहे त्यांचं बघा तुमच्याकडं. अरे जोडीदार आलाय किती दिवसात ना, तुझ्या ठेव बरं अगोदर, मी बोलतो त्याच्याबर. मी ठेव तिच्या का बाप? बोल की. हा लाज वाटत नाही खोट बोलायला? तू तिथं खोटं बोलतो आणि लेकरांना विषय कावतो खोटं बोलायला? माझी लेकर का नाही सद्गुणी ती, खोटं अजिबात बोलत नाही. बघितली की तुझ्यासारखी सद्गुणी नालाय का पैसे दे गप गुन्हानं. राहणार आहे ना मशीन आले गहू काढायचं, रुपयानं आहे खिशात. इतकी तारांबळ चालली का माझ्यावरच येऊन टोपला का? भाऊला रुपयानं रुपयाचा शोभ द्यावा लागतोय. अरे कुल्फी जरी मग खाल्ली ना 10 रुपयाची तर लिहावं लागते मला. अरे भाऊकडेच रुपाय नाही तर तुझ्याकडे कुठला? बघ इथे एकतर वहिनी समोर म्हणून मी लय आदमीनं बोलतो तुझ्या बरोबर. अरे तुला जसा मार्ची एंड आहे ना तसा माझा मी मार्ची एंड होत आलाय. अरे तुझा कायमस्वरूपीच एंड आहे उज्या. देतो ना बाबा मार्ची एंडला काय तुझा काय पिस आहे काय? बघ मला आजच्या आज पैसे पाहिजेत, मला बाकीचं काय माहित नाही. तुझं काय असेल ते डिसेंबर महिन्यात नील करून टाकतो. काय डिसेंबर महिन्यात?
अरे डिसेंबर महिन्यात आता गेला की मग येईलच की परत. अरे परत म्हणजे 8-9 महिने टायमिंग आहे डिसेंबरला. मग थांब ना तर. अरे तुला आज वाटते का वर्ष झालं थांबलोय मी. उद्या तो बघ तू घेताना कितीतरी गोड बोलून घेतलं माझ्याकडून आणि देताना काही इतकं नाक्यानं आणलंय मला. कसं आहे माहितीये का माझा घेताना हात का नाही असा हलका हलका फुलफुलीत हास पण देताना का नाही इतका जड होतो नाही मरणाचा जड होतो शिव हात ना. हा बघ मग डिसेंबर सांगितले आणि नोव्हेंबर मध्ये आणीन. कुठनं बुद्धी सुचली देऊन टाकतो तुझं पैसे. मला काय बी कर मला आजच्याच पैसे दे. आज नाही जमलं तर उद्या तरी दे मला पैसे. अरे भाऊनी डोकं खाल्लंय माझं. जाऊ का जाऊ दे ते थांब कुठं चाललाय चहा ठेवायला लावला इथे चहा पिऊन जा. नको चहा चहा झाला का रे साखर संपली. गाना साखरेला पैसे देतो का जर कितीतरी बिन लाज येतो. अरे चहा पिऊन जा चिलकी काय तुझा चहा तूच पे आता भेटला परत तरी भेटू नकोस. अरे किलोभर साखर पुरत तरी देऊन जा लागा. काय काय चाललं होतं तुमच्या दोघांचं काय चाललं होतं म्हणजे काय चाललं चालतं मित्रामित्राचं. आता मला पण खोटं बोलणार आहे का पैशाचा विषय चाललेला मला आता ऐका येत होतं सगळं हातमध्ये आहे का. मग काय एवढ्या हळू बोलत होता काय तुम्ही. चालतं मित्रांचं एवढं तेवढं तू कशाला म्हणाव घेते एवढं सारखं पैशांची लपडी करू नका. अजून दिदीची फी भरायची शाळेची ती सर सारखं येत त्या पैसे भरा पैसे भरा म्हणून. ती सरांना सांगितलं की 2-4 दिवसात भरून टाकतो म्हणले की आता मार्चेंट चालू आहे म्हणलं. अहो 2-4 दिवसात काय पोरांची शाळेची फी भरायची कर्ज डोक्यावर पडलंय किती काहीतरी करा पैशाचं. मला आता टेन्शन यायला लागलंय नाही तर मला औषध खावं लागल. तसलं काय करू नको बाय औषध बिषध खाऊ नको. मग तुम्ही अजिबात पैशाची लपडी करू नका. तू काय टेन्शन घेऊ नको आणि मला बी काय टेन्शन देऊ नको. माझं जरा डोकं चालं नाही जरा थांबता. काय डोकं चालं नाही आता कोणाचं लपडं केलंय तुम्ही सांगा बरं. नाही चालतं का एवढं तेवढं मित्रात चालतं. तू काय कर हो बघ मला चहा ठेव बिगर साखरेचा बिगर दुधाचा ब्लॅक टी करून ठेव. मी करते ब्लॅक टी पैशाचं काय ते करा तजवीज लवकर करतो माझ्या आईचा. चांगला फळ खाली गेलाय ना. मारलाय मारतो चांगला 6 इंच खाली गेला पाहिजे. जातोय एक अर्धा फुट आहे अर्धा फुटाच्या वर आहे. काय वरचं वरचं ना करते ते काय काय लोक. नाही चांगलं ना कल्टिव्हेटर मारते म्हणून तू उभा राहून नागरे घ्यायला पाहिजे. नाही चांगलं करते चांगलं करते. इकडे अरे कुठं नांगराय लागला. मी कल्टिव्हेटर मारतो राव माझ्या डोक्याला. अरे कल्टिव्हेटर नाही इकडं आणखी 3 फूट घ्यायला पाहिजे ना. काय सांगताय मला. हे काय नांगरण करतो का खेळ न करतो. ती चांगला 6-9 इंच फळ खाली घ्यायला पाहिजे जमिनीमध्ये. आणि हे काय नांगर नाही कल्टिव्हेटर मारतो कल्टिव्हेटर. तुम्हाला अक्कल आहे का थोडी. हा हे नांगर आहे का कल्टिव्हेटर मारतो मी. कल्टिव्हेटर सांगितलं सत्याने मला. असं कल्टिव्हेटर मारून घेतो का. कल्टिव्हेटर मारून घेतो मग परत नांगराट करून. तसं कर असं करा पाटील घरी जावा. नाही माझं मी करून घेतो सगळं व्यवस्थित. मला अजून 3 एकर कल्टिव्हेटर मारायचा. हा असेच वस करताय पैसे उचकून जाताय. इकडे कुणी करत हा इकडे 3 फूट दाब ना चांगलं. कशाला रामबाबाचं मान फडताय. रामबाब दाबतो तेव्हा तू सत्या तुझी वाचा बसती काय. काय बांध पुकरून काय बंगला बांधणार आहे तुम्ही. ते मी माझं बघा ते रामबाबचं कसं. बाळासाहेब जरा इकडे घ्या 3 फूट दहा बाजार चांगलाच. पाटील मला पडतं डिझेल पुरतं पैसे दिले तुम्ही. ट्रॅक्टर सांगा नांगरा मी कुणाचा बांध पो काढणार. आज तुला काय बरबीन पाटील सांगतोय ना नांगर म्हणे की नांगरायचं. रामबाब मारतील मला येऊन ती मी बघून घेईन. मला मारले काय बघतात. काय मारतात माझ्या पुढे हिमत द्यायच रामबाबची. चुलते पुतण उभा राहत नाहीत. सत्या ह्याच्या पोराचा मला फोन आलता की म्हणजे म्हाताऱ्याकडे दुर्लक्ष करा म्हाताऱ्या जाऊ नका तुमच्या पद्धतीने तुम्ही काम करा. मी म्हटलं म्हातारा काम करून देत नाही मला नीट नीटकं. ती चुलते पुतणे बलबीम पाटलाच्या पुढे उभं राहायचं म्हणजे चाल 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 कापते ते ग. मी सांगतोय ना इकडे दाब जरा बस. चांगलं कल्टिव्हेटर मारतोय ते कशाला भावचा बांध कोरताय तुम्ही. तू रामभाऊ ने दाबतो तेव्हा तुझी वाचा बसती करे. हेच ह्याच्यातलं होय नाही ह्यांचा कशाला बांध पोकर. बाकऱ्यान बाकऱ्यान हेजन माझ्या बाकऱ्यान. बाळासाहेब चांगलं करताय तुम्ही चालू दे तुमच्या. सगळ्या तुझा ए बाळासाहेब दाबून घे इकडे 3 फूट घे.
बाळासाहेब अरे इकडे कुरून घे चांगलं काय ग बसा तुझा ऐकून वाट लागायची आमची हा इकडे 3 फूट कुरून घे बांध अरे थांबव नका मी कोणाचा ऐकून ऐकायचा बंद करा चल खाली उतर खाली माझा काय राव गरीबाला तुम्ही गरीबालाच लय माझा असतो थांब ए बाळो अरे ट्रॅक्टर काय थांबव ना काय झालं सांगितलं ह्याचा कल्टीटर मारून पाटील म्हणते पलीकडे जाऊन अर्ध्या फुटारी पट्टा का तुम्हाला पाटील ट्रॅक्टर का थांबवला याद राखा मागच्या वेळेस तुम्हाला मी तंबी दिली ते म्हणून सुभाषराव मी म्हणलं तुम्हाला पाटील सुभाषराव चला राणा प्रत्यक्ष बघा तुम्हाला दाखवतो मला माहित आहे पाटलांची खोड सुभाषराव माझा बांध इकडं होता इकडं कुणी इकडं कोरत कोरत इकडं आणलाय नाही नाही पाटील पट्टे का तुम्हाला हिवायत बाळगो तुम्हाला तर शोभताय का म्हणलं माझं राणा काय मी सांगताल मग आपण माझाच राणा आहे ना सात बार पाटीच्या नावानं आहे मग सात बार तुमच्या नावाने का बांध तुमच्या नावाने ह्या पट्ट्याच्या मी नावाने सात बार आहे हो पाटील लावलाय का कुणाचा रामभाऊचा अहो रामभाऊनी कुणाचा बांध ठेवला ह्या सर्वे नंबर मध्ये लागलाय मला तुम्ही पाटील वयाचा मान राखतोय समाधी करणार राहणार आपलं डोकं जर तापलं तर कशाला तुमचं डोकं कशामुळे तापतंय कशाला हित बांध होता इकडे कुठे चाललाय बापाची खरेदी का तुमच्या बापाची खरेदी अख्खा येईल हे माझा बांध आहे कुठला तुमचा बांध पाटील वयाच्या आम्ही मर्यादा ठेवतो एवढी हिंमत आहे ना तू तुमचे पोर पाठवाकी राहणार मग बघतोय तुमच्या पुतळ्या आरंभ तुम्हाला माझा उकील राह का ना कन्या ती तुमची इस्टेट नाही तुमच्या पुतळ्याला कामाला लावेन मी डाट्टू करून कुठे पोट भरतोय कुठे चाललोय माझ्या वाटणी अरे माझी 30 एकर जमीन पडली भारत काय आलं बाबा 40 एकर जमीन होती गावचा पुराकरण सर त्यांनी 35 एकर विकली अक्षरशः माझ्या 40 एकराची आणि 35 एकर नांगरून 5 एकर ठेवली असं नालायक बांध करी ही चाल तुमच्या तुमच्या पुतण्याची माझी भाऊ तुम्हाला सांगतो ह्या बाळगो गावाने पाटलो पहिला गुन्हा दाखल करणार आहे माणूस या माणसाला दारू पाचतोय आणि आपलं बांध पोकळ्याला लावतोय माझा काय करे सतीश इकडे मी नव्हतो अरे रामो मी नव्हतो राव बांधायला बाळासाहेब पोखरत नव्हतं पाटील काय म्हणले 3 फूट बांध अजून माझा खाली बाळासाहेबाला परत माघार घेतला ट्रॅक्टर पाटील माग बसलं रामभाऊनी बांध पोखरत होता गाणा पोखरत होता तेव्हा तुझे काय वाचा गेल का बांध आपला गड्याचा आवाज दाबू नका कसाडे खोट वागतान म्हातारा माणूस आहे कसं शांततेत आपण म्हातारा आहे पण मी तरुण आहे म्हणूनच मी संयम राखलाय नाही तरणे म्हातारीचा प्रश्न नाही सुभाषराव येऊ का मी पाठीमागे बसलो होतो आता ह्या बाळासाहेबांनी कुठून काय करते मला काय माहिती मागे बसलो होतो मला मधी भरडू नका किती नालायक माणूस आहे मला म्हणता माझं राण इकडे अजून अर्धा फुट कोर आणि आता मग अंग काढून घेतो अंग अरे उद्या ही थोडी टाकवणी टाकतील एक कायदा नाही ड्रायव्हरला माहित असताना ड्रायव्हरनी जर बांध पोखरला ड्रायव्हर वर सुद्धा गुन्हा दाखल होतो पण तुम्हाला मित्र आहे तुझा गुन्हा सुद्धा दाखल करू शकत नाही पण ह्यांना मात्र मी धाडा शिकू आंध्र दातो माझ्याची बाळा तुमची सुभाषराव मला खड्डा घेऊ द्या पाटलांनी इथं पुरतो हित समाधी करतो थांबा तुम्हाला रामभाऊ घरी चला रामभाऊ घरी चला माझ्या शेतात मला पुराणा निघाले ट्रॅक्टर चालू करू आम्ही गप म्हणतोय गप म्हणतोय लय चव चाललाय
पाटील ती बाळासाहेबांना बोलायचं दिलं तर ऐकायचं ना घसाला बांध पोकडतो हे बांध हो कणान रामबावने ट्रॅक्टर कामाला सांगितलं म्हणतो दोन फुट इकडे जाब आणि आज पाटील म्हणतो इकडे जाब ऐकायचं कोणी गरीबाने ड्रायव्हरने आम्ही का तुम्हाला सांगितलं दोन फूट पडायला दाबण्याची शंभर रुपये पाय प्यायला देतो पण बांध पकडा मागच्या वेळेस हातात घ्यायचं नाही तुझ्या मध्ये सगळी चाल आहे गरीब काय माणूस रे बघितलं का पोहोचण्या नाही मला जेव्हा पैसे देतो पकडायला लागतो कसलं गरम होते लाईट गेली काय पाणी आण ग बरं ऐका की आपलं किराणा संपलाय अरे आताच भरला होता ना का आणि लगेच संपला वय अरे जरा वायच काटकसर करायचं पुरवून पुरवून वापरायचं किती काटकसर करायची ह्यो मित्र आला ठेवच्या पोहे कर उपीट कर गरा कर म्हणजे काय पाहुणा रवळ एखादा आला त्याला काय तसंच पाठवायचं का उपाशी तापाशी बरं आता ती किराण्याचं राहू द्या पोराची फी भरायची कालच मॅडम सांगत होती शाळेची फी भरा बसून देणार नाही म्हणली शाळेत आणि आता मधी भरली ती मागच्या वर्षी भरलेली म्हणजे जर वर्षी फी द्यायची वय मग आदर्श सांग पप्पाला मॅडम काय म्हणली काल फी भरा अरे काय लावले नुसतं ह्याची फी भरा त्याची फी भरा हो काय शेतीत काय आपल्याला जमत नाही तुम्ही एखादी नोकरी बघा 5-10 हजार एक हाती येत्याल खर्च सगळा भागल महिन्याची महिन्याला येडी झाली काय एवढी आपली सोन्यासारखी शेती ती सोडून नोकरी हाय शेती पण बघीन मी तुम्ही कामधंदा बघा कुठंतरी मला नाही ह्याची त्याच्या हाताखाली काम करायला जमणार मग तसं जमतंय का कसं घर खर्च भागणार आहे येईल की भागवायला तेवढं काय जरा थोडस आपण फी भरायला जमा नाही शाळेची पुढे अजून त्याचं किती शिक्षण आहे घर खर्च आहे दवाखाना आहे काय म्हणून लागत नाही घरात करतो मी 2-3 दिवसात करतो ती कामधंद्याचं बघा कुठेतरी नोकरी बघा नोकरीचं बघा येईल पुढचं पुढं मी बघतो याची फी बी भरायची नको ना सांगू मला नोकरी बघा ती शेतीचं तुम्ही त्याचं कामधंद्याचं बघा नोकरी कर म्हणजे तुला नोकरीचं एवढं सोपं वाटतंय का मग कसं करायचं सांगा मला नाही जमायचं कोणाच्या हाताखाली काम करायला मी शेती नसतो सोडत शेती होतंय का शाळेचं किराणा मालाचं घर खर्च आला दवाखाना आला कसं होणार आहे त्याच्यात तू राहिला प्रश्न या फ्याच्या फीचा 2-3 दिवसात आहे ना त्याच्या फीचं बघतो मी काय लवकर बघा ती काय ती उद्या त्याला मॅडम म्हणली बसून नाही देणार शाळेत मी जातो उद्या त्याला शाळेत सोडायला सगळ्या पोरांच्यात बोलती मॅडम त्याला आला का अजून ह्यो अजून मोठाच व्हायचा तू ह्याला बोलायला बिलाय लागली वे बोलायला लागली बालवाडीपासून असलं म्हणलं कसं आहे बोलायचं ते मॅडमला डायरेक्ट काय बोलायचं फी भरली तर बोलायचं ना फीच नाही भरली तर काय बोलणार आपण तू आज कर मी बघतो 2-3 दिवसात तू कर पण ती नोकरी बिकरीचं नको फीचं बघा लवकर आणि किराणा पण मला आजच आला पाहिजे मला काय सांगायचं नाही कशाला बाळा सायकल तुला सायकल आहे की पंक्चर झाली अरे पंक्चर झाली म्हणून दुसरी सायकल घ्यायची का नाही ती सायकल आपण पंक्चर काढू जा जा बाहेर खेळा जा उजा ये आलास का काय एकटाच बसलास मग काय करू पोर कुठे गेली पोर आहे ते घरी अरे तुझी नाही आपली पोर मित्र परिवार अरे असतील ते आता ती काय आपल्यावानी काय रिकाम टेकडी आहेत का छोट्या गेला असेल त्याच्या कॉलेजला गणा शेतीत पप्या लागलाय नोकरीला आपणच तेवढं दोघं रिकाम टेकडाय बघ असं उद्योग नाही धंदा नाही काय नाही काय नाही काय नाही घरचं टेन्शन म्हणून इथं बसलो तर तू आला का अजून डोकं खायला माझं ऐकी तसं तर माझं तुझ्याकडे कामच आहे काय काम आहे मला 5,000 रुपये दिले अरे मीच तुला 2,000 रुपये मागणार होतो अरे सकाळ दरनं त्या गाण्यानं 350 रुपयासाठी डोकं उठावलं आहे घरातनं जायना सुद्धा 350 रुपयासाठी आलता मग त्या दिवशी नाही पार्टी केलेली मी 150 भरलं आणि त्यानं 350 ती मागायला अला का काय लका इथं काय चाललंय 350 साठी येतोय का ना उज्या अरे पोराची लका शाळेत फी भरायची मला आणि घरातला किराणा बी संपलाय लका लई टेन्शन आले मला तू सांग मला आणि मी सांगतो तुला असं झाले
अरे काय कुठं बघावं, नोकरी जावं काय करावं, घरात बी लागा रखरख, पोरांचं काय टेन्शन, माझं तर डोकं चालणं नाही बाबा. माझी बायको काय म्हणते मला, नोकरी करा शेती राहू द्या म्हणते. अरे तू शिकलाय तरी, तुला लागल तरी, पण मला कोण वॉचमॅन म्हणून सुद्धा कोण ठेवायचं नाही र. तू कुठं तरी लागशील तरी. अरे उजया, माझं तरी कुठे एवढं शिक्षण झालंय, निमी इंजिनिअरिंग झाली माझी, आणि डिग्री घेतलेल्यांना नोकरी नाही त्या. 7-8 हजार रुपये पगार देते ती. अरे तरी बी तुला नोकरी मिळेल बरं का कंपनीत, कुठं नाही कुठं तरी. प्रयत्न कर जरा. मला बघ, मागल्या आठवड्यात एक फोन 2-3 वेळा येऊन गेला आहे बघ. कसला? अरे ती सारखंच फोन करते आणि हिंदीमध्ये बोलते आणि म्हणते तुम्हाला दुबईला नोकरी देतो, 80 हजार रुपये पगार आहे, आम्हाला कामगार पाहिजे. ती बघायचं का, ट्राय करायचं काय का दुबईला? वय पगार किती तू म्हणले ती? 80-90 हजार रुपये पगार, साधं झाडू मारणाऱ्याला. 80-90 हजार रुपये म्हणतो आणि तू तर किती शिकलाय? अरे 80-90 हजार म्हणजे तुला माहिती का आपल्या वर्षभरात झालं की लागा. अरे मी कोणाच्या बी दुकानात जर कामाला लागलो तरी 1 लाख रुपये पगार होईल. घरची लगा आपली परिस्थितीच बदलून जाईल का? अला महिन्यालाच 90 हजार जर आलं, 10 महिन्याचं झालं किती? 9 लाख रुपये झालं. 9 लाख म्हणजे कसलं? 9 कोटी नारायण. मी काय म्हणतोय, त्याचा नंबर असला त्याला फोन लावतो. लाव का? लाव फोन त्याला बघ. अरे त्यानं आगे मागल्या आठवड्यात लय दमावलंय. कर ए लाऊड स्पीकर कर, आम्हाला बी ऐकू दे की. हॅलो. हां कोण? मैं उज्जैन पवार. आपने पिछले हफ्ते मेरे को सारखा फोन करते थे ना, दुबई को नौकरी चाहिए क्या, दुबई को नौकरी चाहिए क्या. मेरे दोस्तों का नाम पटका पटून सांगो उसको. अच्छा अच्छा, आपका दोस्त भी आपके साथ है क्या? हाँ. हेलो. हाँ तो मैं, हाँ तो सर एक्चुअली हमारी ये बहुत बड़ी एक मुंबई बेस्ड एजेंसी है जो आपको बाहर के देशों में जॉब करने के लिए बहुत सारी मदद. मुंबई में जाए मनते थी? अरे मुंबई नहीं भाई, सर हमारा ऑफिस मुंबई में है लेकिन हम पूरे दुनिया में हम आपको भेजते हैं. समझ सर आपको आए को ना मुंबई में उस ऑफिस में है क्या हमको काम दे. 50 हजार दिए तो भी चलेगा. कोई वैकेंसी नहीं है लेकिन बाहर दुबई में, अमेरिका में, ऑस्ट्रेलिया में, हर जगह बहुत सारी नौकरियां हैं और वहां पे आप जैसे लोगों की बहुत जरूरत है. सर उधर हमारा खुली भाड़ा का क्या कैसे क्या है रहने का? नहीं नहीं सर, उस वो सब आप टेंशन मत लीजिए लेकिन पहले तो आप प्रोसेस समझ लीजिए कि देखो आपको जैसे दुबई में छोटे मोटे जो काम होते हैं जैसे दुकान में काम करना है या फिर आपको या फिर क्लीनिनेस का काम है तो ये करने के लिए वहाँ पे लोगों की बहुत कमी है तो हम यहाँ से आपको वहाँ भेजेंगे और आपका जो वीजा है या फिर आपका जो भी सब कुछ हम करके देंगे. आपको बस सामान लेके आना है, एरोप्लेन में बैठना है और दुबई जाके सेट हो जाना है. आई को ना सर. हेलो. हाँ बोलिए. मेरे के ना 12वीं से भी ज्यादा शाळा हो गई तो अच्छी नहीं क्या नौकरी साफ सफाई से आई बजी नहीं अच्छे. तो देखिए आप एक बार वहाँ पे चले जाइए तो आपको बहुत सारा काम मिलेगा. आप टैक्सी ड्राइवर बन सकते हैं, आप दुकान चलाते चलाते खुद की दुकान खोल सकते हैं. इतना काम है सर, आप करते करते थक जाओ. सर भरोसा रुकिए, आपने बोला है 25 हजार लोगों को नौकरियां दी है. 25 हजार समझ रहे हो? हाँ हमको भी दो. पर 90 हजार बोले है आपने. हाँ नहीं तो बाद में आइकने का नहीं हमने. हाँ, इकड़े तिकड़े रुपए भी कर करने का नहीं. सर मैं आपको बताता हूँ, देखो आपको शुरुआत में एकदम कम, देखो आप वहाँ पे जाके आपको 90 हजार तक सैलरी शुरू होने वाला है लेकिन लेकिन उससे पहले आपको 50 हजार रुपया वीजा के लिए सॉरी आपको 50,000 रुपीज भरना पड़ेगा पहले, जिसमें हम आपका वीजा करेंगे फिर उसका आपका वहाँ का जो सिटीजनशिप के लिए अप्लाई करेंगे उसके लिए आपको 50,000 पहले पे करना पड़ेगा. सर 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 एक मेरा ऐको सोना सर सर थम. 50,000 म्हणजे किती? अरे 50,000 म्हणते ती. अरे बावळट आहे काय कुठं आहे 50,000? सर एवढं नाही हमारे पास पैसे. नहीं देखो एक बात बताइए, अभी आपको अगर कल जाके 80,000 सैलरी मिल गया ठीक है हाँ. तो आप साल का कितना कमाओगे? 8,40,000 कमाओगे कम से कम एक वर्ष का. हाँ हाँ तो आप अभी इतना 8-10 लाख आप साल के कमाने वाले हो तो 50,000 तो बहुत कम अमाउंट है, आप समझ रहे हो सर. अरे सर वो 50,000 किस लिए ले रहे तुम आप हमारे पास से?
अभी आपको वीजा देना पड़ेगा, वीजा समझते हो आप, मतलब आपको बाहर जाने के लिए परमिशन लगेगा उनके देश से। हाँ, मुझे आधार कार्ड पैन कार्ड पासपोर्ट पासपोर्ट सर। उसके बहुत सारा खर्चा आता है सर, खर्चा 2-3 लाख रुपए आता है, हम 50,000 में करके दे रहे हैं क्योंकि आप दोनों हो ना, अगर आप अकेले बोलते तो मैं 1 लाख रुपए लेता। अच्छा अच्छा सर, फिर पैसे देने के बाद क्या, कितने दिन में हमको लगेंगी नौकरी? पहले पैसे, आप पैसे पे करने के बाद मैं आपको रिसिप्ट भेजूंगा, देखो सब लीगल है, कोई स्कैम अच्छा। नहीं है, आपको मैं ऑफिशियली रिसिप्ट भेजूंगा और उसके बाद हम प्रोसेस शुरू कर देंगे, तो कुछ 2-3 दिन के बाद शायद आपका वीजा का काम हो जाएगा, उसके बाद हम मैं आपको फोन करके अगला प्रोसेस बताऊंगा। हम मुंबई में आते हैं आपके ऑफिस में, पैसे देने की जरूरत नहीं है, देखिए आप क्यों खर्चा कर रहे हैं, सब फोन पे, सब पूरा दुनिया ऑनलाइन चल रहा है, आप क्या मुंबई में आके करोगे? नहीं नहीं, तसं कसं आम्हाला ऑफिस बिफिस बघू द्या की जरा, देखने का है, आप आना है तो आ सकते है, कोई प्रॉब्लम नहीं। नहीं 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 आने का, मगर क्या है सर, माहित है का 50,000 थोड़ा का सर, हमारे दो गुण का मिलके भर है तो चलेगा क्या 50,000? नहीं 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 नहीं, ऐसा थोड़ी है, फिर आपको सैलरी भी दोनों का मिलके मिलेगा? नहीं नहीं नहीं, वैसा नहीं सर, हम आपको विचार करते हैं और 2 दिन में सांगते हैं। हाँ। देखिए आपको 2 दिन में मुझे आप जल्दी आज ही बता दीजिएगा, क्योंकि देखो एक बार हमारा 10 लोगों का लॉट होता है, उसके बाद हम और लोग नहीं लेते सर, फिर तो सर फिक्स कर दो, काम काय भी करते हैं और 50,000 भरते हैं, फिक्स करो सर, देखिए आपका पूरा जिंदगी बदलने वाला है, अपने गाँव में सबसे अमीर लोग होने वाले हो, ठीक है, फिक्स करो, चलता है, डन कीजिए। तो आप मैं आपको 2 दिन का टाइम देता हूँ, आप 2 दिन में कुछ भी करके मुझे 50,000 मतलब 1 लाख रुपए ट्रांसफर कर सर, आज करते हैं सर, आप टेंशन मत लो, पुख्ता हम आप कोई टेंशन मत लो, आपकी पूरी जिंदगी में बदल दूंगा। अरे वाह वाह, चलता है सर, हमको बहुत 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 शुक्रिया सर, शुक्रिया सर, बहुत आनंद हो गया, क्या बताओ अब आपको, थैंक यू सर, थैंक यू, आप बहुत अच्छे है सर, आप बहुत अच्छे है सर, उजा जाऊ दे, टेन्शन घेऊ नको, काय भी कर, शेरड एक करड एक, पण काय भी कर, पैसे गोळा कर, मी बी 50,000 बघ आता कुठन तरी आणतो, जाऊ दे ना, आता गावात कोणतरी गेले का इमानानं, आपणच म्हणार दुबई शेरडाचा बाजार करायला निघालोच, अरे गावात मस्त परत काढतोच, जाऊ दे, अरे अडाय काय बाहेरच्या देशात कामाला म्हणजे सोपाय वय, ते बी इमानानं दाबात जायचं तिथं, कुणाल सांगायचं नाही तिथं तिकली नाही, नाही चांगली नोकरी लागली म्हणून सांगायचं, आणि पैसे भरून चाललोय सांगायचं नाही, शपथ घे, शपथ आहे, शपथ आहे, आपल्याला लागले म्हणायचं, काम लागले म्हणायचं, पण पैसे भरून लागले म्हणायचं नाही, अजिबात नाही, नाही अजिबात नाही, चल चल तयारी लागू, ए हो बाजार आणलाय, आणला का मग काय, आपण एवढ्यात किती दिवस पुरायचा, पुरवायचा थोडा दिवस, आणि तुला सांगू का, तुला एक आनंदाची बातमी सांगायची, मला सांगा की काय झालं, अरे मला नोकरी लागते या, कुठं कधी नोकरी लागते मला, पण कुठं लागली ती तर सांगा की, दुबईला, दुबईला काय एडबीड लागलं का काय, दुबईला जायचं का नोकरी करा आता, अरे दुबईलाच खरंच सांगतो इतर ग बसा, अगं ऐक की काल काय झालं, आम्ही त्या कंपनीतल्या माणसाला फोन लावला होता, उज्जैनच्या ओळखीचा माणूस आहे, दुबईला नोकरी लावतोय, 90-80 हजार रुपये पगार देतोय महिन्याला, महिन्याला, आपण दुबईला चाललाय तुम्ही, तुम्हाला कळतंय का, कळतंय का, अरे कळतंय म्हणून तर चाललोय मी, आणि आम्ही हे तर कोणापाशी थांबायचं, आमचं कसं काय, सगळी चौकशी केली मी, काय म्हणल्या ते माणसं माहिती आहे का, ते साहेब ते म्हणल्यात तुम्ही, तुम्हाला तिथं 90-80 हजार रुपये पगार देणार दर महिन्याला, आणि तुम्हाला तिथलं नागरिकत्व बी मिळणार, म्हणजे 1-2 महिने फक्त आम्ही जाणार तिथं, आणि त्याच्यानंतर तुला सुद्धा बोलावणार, उज्जैन सुद्धा त्याच्या घरच्यांना बोलावणार आहे तिथं, पोरग इथंच राहायचं एकटं, 1-2 महिने कस तरी काढायचं, वाटलंच तर मामींना बोलून घे, नाही तर मामांना बोलून घे, नाही तर तू माहेरला जाऊन राहा, काय 1-2 महिन्याचा बघितलं तर प्रश्न, आपण तुम्ही दुबईला चाललाय, अहो तुला बी घेऊन जाणार आहे, मी एकटाच जाणार नाही, मला सांग, आपल्याला इथं जर नोकरीला गेलो तर 8-10 हजार रुपये पगार देतात, 1 वर्ष काम केलं ना तर 90-80 हजार रुपये होतील, अहो एवढं चांगलं गाव सोडून जायचं तिकडं दुबईला, ओळखीचं ना पाळखीचं तिकडं कुणी, हा इथं आपली माणसं सोडून तिकडं काय आहे, कसली आपली माणसं, आणि कोण येत आहे आपल्या मदतीला सांग बरं, एक माणूस येतोय का आपल्या मदतीला, ना भाऊ की ती, ना कोण येत आहे, कोण नसतं कोणाचं, आपल्यालाच करायला लागेल, लक्षात घे, बाहेर जाऊ देशात दुबईला,
मस्त पैकी तिथं नोकरी आहे, पोराला तिथं शाळेत टाकू, गाडी बंगला सगळं त्याच्यात होईल बघ. अरे 90,000 म्हणजे काय तुला किरकोळ रक्कम वाटली वय, विचार कर जरा. अरे 1-2 महिन्याचा प्रश्न, फक्त 1-2 महिन्याचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर तुला सुद्धा तिथं बोलावणार मी. बरं चौदा, मग कल्याण आपलं होत असेल, पोराचं चांगलं होत असेल तर काय हरकत आहे. चौदा बघा तुम्ही काय होतंय ते. पण एक फक्त अडचण आहे, काय झालं ती जायसाठी आहे का ना 50,000 आधी खर्च आहे. अगं ते कुठं आणायचं? ती 50,000 आपल्याला काय जरी केलं तरी करायला लागलं ॲडजस्ट, त्याशिवाय नाही ती जायला मिळणार. मी काय म्हणतो की तुझी ती अंगठी ठेवायची का घाण? नाही नाही नाही, ती पोराच्या शिक्षणाला ठेवली मी, ती काही कामाला देऊ का तुम्हाला? तुझ्यासाठी ना आदर्शसाठीच करतोय ना. खरं आहे नाही, बघा मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवून अंगठी एवढं सगळं पोरासाठी ठेवलंय मी, ते शिक्षणाला ती सगळं देती तुम्हाला. तुम्ही तिथं जाऊन राहायचं, आम्ही इथं दोघं एकटं. आधी सगळं व्यवस्थित. मला राह वाटतंय का तिथं? नाही मला राह वाटतंय का? मला काय, मी माझ्या म्हणून चाललोय का? एकतर तुला मी आधीच म्हणत होतो शेती करू, तू म्हणली काल म्हणली नोकरी करा, आता नोकरी लागली तर मी काय दुबईला म्हणले वय? हा ही तर बघायची होती. बरं असू द्या, आता ठरलंय तुमचं तर मग या जाऊन बघा कसं काय होतंय. देते तुम्हाला अंगठी ही कर. आपल्याला पैसे 5-50 हजाराची काय जरी केली तरी जुळवाजुळवी करणार करायला लागणार आहे, लक्षात घे. पण कुणाला काय बोलू नको, आपण पैसे भरून चाललोय ती काय. आणि नोकरीबद्दल बी सांगू नको, काय सांगायचं की त्यांना नोकरीला कॉल आलता म्हणून ती चालल्यात. हां जाऊ का आता काय, आता आता सगळे बघा आपले जे प्रश्न होते सगळं सुटणार, आता चिंताच करायची नाही. चल जातो. ए ए उजा, हो कुठं पाय काढायचं चाललाय? काय काम काढलं? काय काम काढलं म्हणजे शिपोर्ड कुठं चालवले? अहो एकूण टाकतो की का काय करायचं? एकूण टाकतो म्हणजे झाला बंबला थेंडा आहे मोकळा. एकूण टाकतो काय खातो, माती खातील का? एकूण गोळीच्या ह्याचे एकीचे 4 कर 4-8 कर चांगला धंदा होईल. काय नको, लय म्हातारेल ताप होतोय अहो, गावात आणा वाडा आणा, ती बायको तर लय मला शेपाल ती. ही एकूण टाका त्यामुळे मग कोणाची बायको शेपलत नाही तेव्हा तुझी शेपाली काय वेगळं घडले? अरे काय काहींच्या मारते दे बायका, तुझी शेपाली तर काय एवढं जड आहे? एकूण नको घरची लक्ष्मी आहे, बावळटपणा करू नको. नाही नाही, आणि एकूण काय करतो आता? ठेवून तर काय करायचं ते, मी आता कंपनीत कामाला लागलो आहे. मी शेरडन कर्ड कुठं कोण सांभाळत बसणार आहे त्याला? आणि तुला कोणची कंपनी मुंडका पडली काय कामावर घ्यायला? ईडी झाली काय कंपनी? ईडी झाली? पागल झाले मला घ्यायला? ती बी बाहेर देशात. परदेशात चाललो तू का मला? हो परदेशात. मग अरे काय समजे परदेशात, तुझा मामा आहे परदेशात का मावशी तिथं घर बांधून राहिली म्हणून तुझी तिच्या जेवण चाललाय? अरे कशाला बावळाटपणा करतो? घरातली गेली म्हणजे बाकीच्या नाही जाऊ का? मला मला कंपनीनं ऑफर दिल्या, फोन आलता मला बाहेर देशात. अरे कशाचे तुझे हे तर खोरपायची लायकी नाही कंपनीचा. बरा तुला फोन आला उज्या, माझा सल्ला ऐकला का? बावळाटपणा करू नको. काय सांगू नका, तुमचा सल्ला तुमच्या पैसे जराव द्या. मला सोन्याचा दिवस येणार आहे ते, आणि गावात मी रुबाबात जगणार आहे. आयुषमध्ये 80-90 हजार रुपये पगार आहे. मग तिथं तुला काय येतं? काय येतं तुला त्यातला 80-90 हजार पगार देण्याच्या लायकीच आहे तो? अरे माझ्या बरोबर जर ट्रॅक्टरच्या मागे नांगरी धरली तर तुला 500 रुपये रोजच देतो, रोजच देतो. त्यालाच वायतागलोय मी, नको मला हे असलं उन्हात आणायचं. आणि आणि शेरडान लागलंय वायतागलोय. आपली गावची माती सोडून जाऊ नको. भारतात एक तरी माणूस असा का काम करणारा? उपाशी मेलाय म्हणून काम करणाऱ्याला किती पण काम आहे, आणि तिकडं चाललं आपला देश सोडून. मग कोण आहे शाणा तुझ्यावर? मी ना आमिर चाललोय. आमिर? हो आमिर आहे. मग जाऊ नाही का त्यानं? आणि त्याच्या बापाने एवढी जमीन त्याला कमवून ठेवलेली, त्याच्या जमिनीचं काय? त्याचं तू करा ना काय तर नियोजन. पण ठरलंय आमचं दोघांचं जायचं. अरे तोच त्याला गांडावला असेल. माझा काय संबंध गांडवायचा? तो किती चित्र आहे उद्या, तो त्या आंब्रेला गांडावला असेल. तो किती चित्र माणूस माहित नाही वय. तर ले बोळा वय तो, त्याला सगळं कळतंय. अरे उद्या ऐकला का माझ, तो येळा मोडून खेळा करू नको. नको जाऊ लागा बाळासाहेबाचं, तुला वाक्य क्षण क्षण आठवल. तुला पाणी नाही दुबईला, पाऊस पडत नाही तिकडं. इकडं पाणी घ्यावं लागतं. तिथं तर कुठं नळाला पाणी येतंय बोंबलायला? नकला का बावळ्या शिर्डी कू, त्याला 4 बोकळे झाले तर काही करता येईल?
काय नको बोकडं नको शेरडं नको मसरं नको काय नको लागला का हॅलो हॅलो शॉर्ट स्पीकर थांब हॅलो हॅलो हां बोली हॅलो नमस्ते सर कोण बोल रहे हॅलो हम कमलेश्वर गाव से बोल रहे है हां उज्जैन पवार आमिर आमिर जगताप ओ नहीं क्या ट्रांजेक्शन किया था 50-50 का दो हाँ एक लाख रुपए आपको अरे मैं आपको ही फोन लगाने वाला था बहुत बहुत कॉन्ग्रेचुलेशन आपका जॉब फिक्स हो गया अरे थैंक यू वो आप बोलते थे वीजा का कुछ को हो गया क्या वो वीजा का देखो वीजा हो गया है हाँ। आपका और फ्लाइट का टिकट भी हो गया है मुझे हमारा ईमान का टिकट फिक्स हो गया क्या हो गया मैंने आपका बहुत अच्छा एकदम विंडो सीट में आपको किया है अरे बाप रे अरे सर वो कब निकलना है हमको तारीख भी बताओ ना हमको आप आप आपको अभी नहीं आपको थोड़ा टाइम लगेगा मतलब ज्यादा नहीं दो थोड़ा दो तीन दिन लगेगा हाँ। लेकिन एक 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 छोटा सा प्रॉब्लम हो गया है देखिए प्रॉब्लम अभी प्रॉब्लम मतलब बहुत बड़ा नहीं है छोटा सा प्रॉब्लम आता कसली अड़चण आली मतलब वहाँ दुबई में आपको इंग्लिश आता है इसके लिए एक टेस्ट होता है ठीक है अच्छा तो वो टेस्ट पास करने के लिए आपको एग्जाम देना पड़ेगा आपको इंग्लिश ठीक से बोलना पड़ेगा लेकिन मेरे पास एक हमारी कंपनी का स्पेशल रिलेशन है गवर्नमेंट के साथ अच्छा। तो आपका वो जो इंग्लिश का सर्टिफिकेट है हाँ। वो हम आपको ऐसे ही दिला देंगे लेकिन आपको उसके लिए 15,000 रुपए और 15 मतलब दोनों को 15,000 रुपए आपको अगर आप दोगे तो आपका इंग्लिश का सर्टिफिकेट मैं आपको दे दूंगा और आप आराम से दुबई जा सकते हो कोई प्रॉब्लम सर पहले दिया था ना 50,000 ऐसा है क्या है सर सर एक बात बताइए आप फ्लाइट का टिकट कितना है आपने कभी चेक किया है फ्लाइट का टिकट ही 70-80,000 रुपए होता है लेकिन हमने कंसेशन करके हमने सोचा कि गांव के लोग हैं ये करके हमने बहुत ही कंसेशन में आपका टिकट दिया है वीजा भी करवा दिया है आपका आप वर्क वीजा आपके पास है और अभी आप फिर बोल रहे हो 50,000 रुपए दिए देखिए अगर आपको भरोसा नहीं है तो मैं अभी आपके नहीं नहीं सर मेरा क्या होगा मेरा मसर भी क्या अनशर्ट भी का बाजार किया है मैंने सर अभी 15,000 ले बहुत होता है सर अवगड़ होगा हमारा सब ठीक है काम करते हेलो सुधीर सुधीर वो बारामती के जो दो बच्चे थे उनका 50,000 लौटा दो सर 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 नहीं 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 सर सर हेलो हेलो सर सुनो सुनो आप सुनो भरोसे की बात है आप पे बहुत भरोसा है भरोसा है आप बहुत अच्छे आदमी है देखो मैं ही भर देता लेकिन वो कंपनी हमारा अलाउ नहीं करती वैसे आप 15 नहीं नहीं हम भरते भरते हम भरते हमारा फिक्स कर दो लेकिन और एक बात आप अभी बड़े लोग होने वाले हो तो गांव मतलब डेली इंग्लिश में बात किया करो आदत डाल लो ओके सर ओके ओके अभी से नो मराठी ओनली ओके गुड नाइट सर हां तो आपकी गुड नाइट हो जाएगी तो आप हां हां ठीक से करो ठीक है ओके और कुछ प्रॉब्लम है मैं आपको कोर्स बेचता हूं ओके ओके अभी से इंग्लिश चालू जल्दी भेजिए नहीं तो वो सर्टिफिकेट नहीं होएगा हां उसी अकाउंट पे भेजना है हां हां जल्दी जल्दी कीजिए ठीक है ओके चलो बाय गुड बाय हां बाय बाय सी यू थैंक यू आमचे आमिर जगताप आणि उज्जैन पवार यांना परदेशात नोकरी लागलेली आहे आता विमानाने ते निघालेले आहेत आणि याला सगळ्यांना आमचं मार्गदर्शन लाभलेलं आहे काय नाचा परदेशात नोकरी मिळाल्याबद्दल आमिर बाळा उज्जैन तुझं हार्दिक अभिनंदन आमिर उज्जैन तू काय करतो आता
त्याला नोकरी लागली तू किती दिवस कार्य करता राहणार किती दिवस पत्रावळ्या वचलणार दुसऱ्याच्यावर बाळू कधी नव्हता माझ्या ऐक ऐक तुम्ही दारूतन बाहेर आलाय का तेव्हा त्याच्यावर संस्कार व्हायचे तुम्ही का बसा ऐक तुम्ही पुढाऱ्यांनी पोरांचं मात्र केलं ऐक ही दोघं गेली ना त्याच्या पाठीमाग त्यांचं काम बघून हे बाकीचे बी जातील ना त्याच्यावर अहो आपली पोरं ही गेली का ती गेली काय काय फरक पडतोय अहो काय कायांनी त्यांची पुतणी घरात गोजावली ती राव बाळो काका हा नुसतं आम्ही अमेरिकेला गेलून दिल्लीला गेलो अध्यक्ष कशाला पाहिजे अरे मी आपण सगळ्यांना यांना सहकार्य केलं मार्गदर्शन केलं सरपंच आता आपण तरुण पिढीला प्राधान्य देतोय तरुण पिढीला मार्गदर्शन करू म्हणून तर आपण ही पोरं गेली नाहीतर बाकीची नुसती पोरारी म्हणून घेणारे काय उपयोग आहे शुभेच्छा सरपंच पोरांनी नाव कमावलं गावचं आपलं मार्गदर्शन लाभलंय त्यांना तुमचंच मार्गदर्शन लाभलेलं म्हणून सांगितलं हो मार्गदर्शक सरपंच मी काय म्हणतो पोरं परदेशाला जाऊन गावापासून बेवारस होणे म्हणजे झालं पाटील पैसा कमवायसाठी जावं लागतं नाही तर काय घरात कुजवून ठेवायची ती काय पोर काय 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 करते परदेशात चाललो म्हणतात आणि बेवारस नाही नाही इथं कुठंतरी जाऊन मार्ग नुसताच व्याख्यान देतात कशाच काय आमिर तुझं बी तसंच झालं बरं का तू आमचं मार्गदर्शन घेतलं म्हणून झाला नाहीतर तुमच्या पुतण्यांचं आणि तुमच्या कोणाचं घेतलं असतं चुलत्यांचं काही सुद्धा तुझा उपयोग झाला नसता आमिरने तुमचं मार्गदर्शन घेतलं म्हणून दुबईला गेला आणि तुमचा तो पुतण्या तिथं भिकाऱ्या बसतो चौकात गप्पा मारत मोबाईलवर त्याला का नाही मार्गदर्शन केलं अहो आमच्या माघार त्यांना बी राजकारण शिकवायचंय सगळ्यांनीच बाहेर परदेशात जाऊन काय करायचं बॅनर तुम्ही बनवलाय काय खर्चा पप्पूच्या खर्चाने बॅनर म्हणला की भला मोठा 20 बाय 10 बॅनर होता आणि ही गरीब घरातली पोरं चालल्या तर ही किती 2 बाय 2 का 3 बाय 4 बोर्ड आहे जाऊ द्या तुम्ही कधी निघणार रे बाबा नका निघाला आता नाही नाही 2 दिवसात जाणार रे 2 दिवसात जाणार नीट नीट जावायची तर आपली भारतीय संस्कृती जपा बाहेर जाऊन लांबाडटा वेळ ना सगळे घेतले बाळू काका दात घासायला मिश्री बिश्री घेऊन जा बाळासाहेब अजून त्यांचं जिल्ह्यात सगळीकडे सक्कर होणार मी काय नीट वाग तुम्हाला उभा राहता येते का दारू पिऊन त्यांनी काय आदर्श घ्यावा तुमचा नीट वाग बर आशीर्वाद तरी द्या आम्ही मला वाईट वाटतंय तुम्ही जाणार आहे उद्या भाऊ मला विसरू नका नाही नाही चांगली मार्गदर्शन यशस्वी नको यशस्वी तुझ्या आधी तिथं लोक एकटाच नाही चला भारत सोडून बाळू काका येत का तुम्ही पण मला काम असत चला लवकर पंचायती समोर सत्कार आहे तुमचा आम्ही योगा सत्कारला कार्यक्रम मागण कामाला लागली गणासाठी हे नव्हते का नाही तुम्ही असू द्या चला नाही काय माहितीये का अध्यक्ष ही पोरं तरी परदेशात गेली ही यांचं बॅनर लागलं बाकीची नुसती पुढारी आम्ही परदेशात जातो असं तुम्ही स्वतःच्या ताटातलं खायचं सोडून दुसऱ्याच्या ताटात वाढलेलं खाऊ जाऊ नका आमच्या पोरांचा आदर्श बाळांनो यशस्वी व्हा पुढे जा मोठं व्हा गावचं नाव मोठं करा स्वतःच नाव मोठं करा आणि बाळू काका विसरू नका आणि काय काय चुकीचं मार्गदर्शन करत असतील त्यांना कधी माफ करू नका काय चांगल्या लोकांचं ऐकत जा अजून ले अवघडून आलत हात अण्णा हा मला रोज वाटतं तुमचा हात पाय दाबावत अरे तुझा जीवय का ना माझ्यावर माझा बी तुझ्यावर बरं का बरोबर पण काय करता ह्या कामाने होत ना अण्णा मला रोज रोज सवडच मिळत नाही कामात वेळ देत जा का ना हा ना अण्णा हा बोल की मी काय म्हणतो या हा तुमची इथली कांबळेश्वरची 15 एकर जमीन आहे का नाही हा हा अजिबात भाऊच्या नावा करू नका हे अरे एखाद्या कुत्र्याचं नाव करीन पण भाऊच्या नावा नाही करणार मी कुत्र्याच्या नावा करीन हो अरे म्हणलं म्हणजे काय तसं असतं का ना कोण आहे तुमच्याशिवाय मला वारस हा तुमच्याशिवाय म्हणजे तुझ्याशिवाय तुझ्याशिवाय मी काय म्हणतोय अण्णा तुम्हाला जन्माला जावळ आलंच नव्हतं काय जावळ लय दाट होत बर का ना हा पण लहानपणी मी गाडी लय जोरात पळवायचो होय ती वाऱ्याने गेली होय का हो भुसभुशीत होती का काय नाही तुझी पंजी ना जावळात तेल लय वाचायची माझ्या म्हणजे टाळू भरताना ती तेल लय राहायचं ना ती तेलामुळे गेली वाऱ्याने राहायचं तेल वाचायची काय
हा राईचं तेल तेवढ्या डोक्याची मालिश कर का ना डोक्याची ना हा करतो काय अन्ना वा वा काही कमी पडून जाणार नाही तुला काय जावा बाबू का बाप चालले अण्णांच्या आवलोय हातपाय दुखत होता अण्णांचा हा दमला असत्याल ना हो कष्ट करून पहिल्यापासून कष्टाचा अंग हा मुन्ना तुकडून चोळून घेता का आता हा उठता का दोन मिनिट बोला बस काय म्हणता गाणं पुढे का बाबू महत्वाच्या विषयावर चर्चा करायची मला सांगा की भाव तत्परच असतो महत्वाचा विषय असला की सांगा सांगा लवकर सांगा भाऊ गुडघ्या एवढाली पोर गावातली कामाला लागायला लागली सुसंस्कृत वागायला लागली प्रगती करायला लागली वा भाऊ आपली काय कमी प्रगती झाली असं असताना मला फार आनंद होतो वा वा होणार की भाऊ शेवट किती गेलं ती आपल्या गावातली इथं लोकांची पोर प्रगती करताना आपण जळाची काय कारण नाही अगदी बरोबर आहे कुणाचं पण चांगलं असावं अगदी पण त्याच्या पाठीमाग आपलं बी चांगलं असावं ना असावं का नाही चांगलं आपलं हो काल मारतय बघा तुमचं माझंच होईल अहो भाऊ काय केलंय काय त्या लेकरांनी अहो पण ही का ह्या लेकरांनी काहीच केलं नाही मी काय म्हणतोय अव अण्णांचं पाय दाबलं तुमचं मी पाय दाबतो की अण्णांचं पाय दाबलं मी का हाणायची पद्धत होती होय अहो मला हाणायच्या आधी सांगितलं असं तुमचा हक्क बॉडी मालिश केला असत कुठलं घ्या हाणायचं कुठलं घ्या हाणायचं बाक कांगारावळा कर नको कांगारावळा अण्णांचं पाय दाब नाही तर अण्णांना अक्षरशः भाऊ भाऊ नका चलू मला भाऊ नका चलू गणा भाऊ बाजा गप कांगारावळा कर नको तो उज्जैन उज्जैन अरे गरीबाचं पोरग काहीच नाही त्याच्याकडे परदेशात गेलं सो करतो तो आवर गावातून मिरवणूक चालली आणि तो इथं आयदी माणसाचं पाय चोळायला बसलाय अहो ही वडीलधारी माणसं ते आयदी नाहीत वडीलधाऱ्यांचा मान राखावा त्यांची सेवा केली पाहिजे पण जी नुसतेच आज घरागत पडू नये त्याची काय सेवा करतोय काय तुम्ही तरी दार लावलं आयुष्यभरात काय केलं तुम्ही आमची एवढी करतो काय का तुमची काय करतो काय तुमची करून आराम चाललाय आमचा सासूबाई दाना दाना बोलते द्या हा काय करतो काय तुमची अण्णा भाव गप असा अहो भाव तुमच्याकडे 5 एकर आहे अण्णांकडे 15 एकर आहे काय जाळायची लोकांच्या जमिनीवर कशाला आपला डोळा पाहिजे हाईच 5 एकर पिकवायची दुसऱ्या जमिनीकडे नजर ठेवायची नाही तुम्ही काय पिकवली तर ती पोरग पिकवणारी हे बघा अण्णा माझ्या पिकाचा नाद करायचा नाही कृषी विद्यापीठ माझ्या शेतात संशोधन करायला येतं तुम्हाला माहित आहे का आताच त्या कृषी विद्यापीठाची राऊरी विद्यापीठाची लोक भेटून गेली मला काँग्रेस बघाय काँग्रेस बघायला वगैरे अण्णा काँग्रेसवर सुद्धा मी संशोधन करतोय सांगू नका मला भाव भाव तुम्हाला एक सांगतो तुम्ही गावात काहीतरी बघून येता आणि हे येऊन मांडता हे बरोबर नाही मी आज विचार करा मी अमेरिकेला नाही दिल्लीला नाही कुठंच नाही कुणामुळं तुमच्यामुळं तुम्ही का बरं मला नेलं नाही बरोबर जाताना सांगा की मला का नेलं नाही तुम्ही व्याख्यानाला जाता उद्घाटनाला जाता मोठ्या मोठ्या मंत्र्यांच्या बैठकीला बसता कधी नेलं का मला संघ हा त्या पोरांना अभ्यासाला वेळ मिळला आईबाप राहणार तर आपत्यात म्हणून ती पोरं अभ्यास करतात बोंबलं जिंडत नाही त्यांची आईबाप बघावत हो इकडं दावरा तिकडं दावरा बस तत्वज्ञान द्यायची मला गरज नाही गाणा आमिर परदेशात चालाय उद्या परदेशात चालाय सो करतो तोवर चालल्यात त्यांचं काय आई बाप परदेशातच जात बसल्यात का मी परदेशात जातो मी व्याख्यानाला जातो जाळायची काय कारण नाही कष्ट केलंय सो करतो तू आहे भाऊ मग आता इथनं पुढे काय करा माहिती का जे काय तुम्हाला कष्ट करायचं ना ते रानात करा मी तुम्हाला परदेशात जाऊन दाखवतो मी तुम्हाला परदेशी आणून दाखवतो एक मिनिट ओ का मारत आले अकराला भाऊ आधी परदेशात जा आणि मग बोल दुसरी गोष्ट कुठून एक घे रानात काम कर माघारी बोलतोय म्हणून किती मारायचं गाणा हात खाली घे जावय म्हणून गप बसतोय मी दुसरं कोणी मारलं असत ना बुक्की डोकं फोडलं असत त्याच ए बुक्की डोकं कुणाला धमकी देताय तुम्हाला गप बसावं लागतंय मला जावय म्हणून ह्याला करा हात टाकला असत दुसरं कोणी तर काय तेर मारल्यात काय माहिती हे तर इनडायरेक्ट धमकी द्यायची नाही रामभाऊच्याच घरी दुसऱ्यासाठी चाललंय माझं हाना भाव तुम्हाला काय हाणायचंय ते हाना पण भाव तुम्ही मला एवढं हाणताय ध्यानात ठेवा तुम्हाला नरका सुद्धा जागा मिळणार नाही
बघा माझा आई बाप पूर्ण बघत असतील. एक मिनिट आई वडिलांचं नाव सांग. नको भाऊ नको भाऊ. तुझ्या आई वडिलांचं तू नाव काढलं माझं हृदय भरून आलं. नको भाऊ. एक नको भाऊ नको. मी तुमच्या पाया पडतो भाऊ. आईशी परत नाही सांगणार जा तुम्ही. थांब थांब नको भाऊ. गाणं गेलेले करू तुम्ही ना. तुला नीट संस्कार शिकवा. तुमच्यापेक्षा चांगलेच संस्कार लावलेत. आपलेच वळण वळणाचं पाणी वळणाला जाणार. तुम्ही दाबलं कधी हातपाय माझं. आज घरासारखं झोपा इथं झोपा. खायला भारण धरणेला कर. होय पाटील. हा तुम्ही कशाला साईडला आणलंय मला. तुमचं लय असते राव. एक जरा महत्वाचं काम होत. आपण रामभाऊ काय म्हणते कशाला नेले पाटलाने बाजूला. अहो ते काम त्यांना सांगण्यासारखं नाही तुम्हाला सांगण्यासारखं नाही. तुम्ही चला माझ्या बरोबर. कुठं. अहो चला मध्ये चालायचं कुठं काय कशाला सतरा बारकडे विचारित बसताय. सांगा ना कुठं गेल्यावर कळेल ना तुम्हाला काय ते. चला पाटील. हा आम्ही आडवीड घेण्यापेक्षा सरळ सांगायचं ना. उज्जैनच्या घरी जायचंय म्हणून मी विचारतोय कुठं जायचंय कुठं जायचं. चला तुम्हाला काय करायचंय. अहो सुभाष राव ही काय परक घर आहे काय. आपलंच घर आहे ना. काय काम होत. हाय लीला बाई का आम्ही तुम्हाला कधी परक मानलंय का. नाही नाही. मग काय उज्जैन बद्दल आलतो. कुठं बाहेर गेलाय वाटतंय ना. बाहेर गेलाय मग असं नव्हतं मिरवणूक येतो. मी काय म्हणतो लीला बाई ऐकताय ना. नव ती एम ए बी एस सी बी कॉम झालेले पोरं पडले ती गावामध्ये बेकार. हां आणि चौथी पाचवी सातवी झालेल्या पोराले कुठं देश परदेशामध्ये नोकऱ्या लागायला लागले त्या. मग तुमचं म्हणणं काय. नाही त्याच्या डोक्यात कोणीतरी खूळ बसलंय. काय ते सांगितलं असं काय नाही. परदेशाला जायचं आणि बे वर्षी होऊन इथं यायचं. होय. हा ह्याची भीती वाटते मला. आणि मग गरीबाचं गेलं म्हण काय होतंय त्याला. गावातल्या सगळ्यांनी मोठं व्हायचं. हा आणि गरीबांनी नाही मोठं व्हायचं. नाही व्हायचं ना मोठं. आपण परदेशामध्ये जायला त्याला शिक्षण लागतं. एखादा कोर्स लागतो. जाते जाऊ दे की मावशी. ह्यांचं म्हणणं बरोबर आहे पण चालले जाऊ द्या ना. आपण जाऊ द्या कसं. गरीबाचं याव का विकास नाही झाला गरीबाचा तर चालत चटणी मीठ मीठ मिरचावर भागवतात ती. पण गरीबाचं जर घर मोडलं उद्ध्वस्त झाला आयुष्य एखाद्याचं तर काय करायचं. खरंय खरंय तुमचं खरंय. म्हणजे गरिबाने काहीच केलं नाही पाहिजे. गरिबांनी घरात चटणी भाकरी खाल्ली पाहिजे. तुम्ही माती मोठं झालं पाहिजे हे आम्हाला सांगायला लागला. होय तुम्ही. अहो सांगायला लागणार तुम्ही ह्या अंगुठा छाप त्यामुळे तुमच्या डोक्यात येणार गेलाय. आम्हाला चालतं अंगुठा छाप. आम्ही शिक्षण दाराला माग सारतो. माग सारतो मग त्या का पोराला शिकवलं नाही तुम्ही. उज्याला नाही शिकवलं तरी आमची पोरं मोठी होते. ती काय मोठी होते. परदेशाला गेलाय तो जायचं म्हणतो. जाऊ द्या परदेशाला जाऊ द्या. काय जाऊ द्या. उद्याच्याला बघा भीक मागायची वेळ येईल. काय मोठी मोठी शिकून पडले ते. तुम्हाला काय करायचं. काय ते काय कोर्स शिकायला काय. तुम्हाला काय करायचंय. उठा की उठा नाही. हे पा लीलाबाई तसं भडकू नका. अहो लीलाबाई मी काय परका माणूस नाही. मी आपलाच माणूस आहे. मी आपलेपणानं सांगतो. वाटल्यास माझ्याच कामाला लावतो त्याला. म्हणून आवाज जाऊ द्या. आपण त्याचं शिक्षण नाही कुठला कोर्स नाही. मला भी निघिला का तुझ्या बरोबर. गाना डोंट क्राय गाना. अरे काही काय करू मग इथं तरी थांबवणार. वेट अँड वॉच. आय एम गोईंग अँड यू टेक कॉलिंग. ओके ओके ओके. टेक दिस. मी टेक दिस गाना. लेट व्हेरी लेट. उज्जैन फ्लाईट किती वाजता आहे. टायमिंग इज ओवर टायमिंग. तुला मी नको टेन्शन घेऊ. आला का माझी बायको बिवडी रेडी नाही. एवढं गाणं रडतोय. रड नको. विसरू नको बर का. गेलं गेलं मला पत्र पाठव. नक्की. मला करमत नाही ना का. माझं तर अरे घरचे राहणार. तुला काय झालं एवढं. माझं इथं लय हलय. अरे मला मारते गणेश ऐक गाणं.
अरे उजाला का उजा माझे लक्ष राहू द्या मी तिथं अमेरिकेत हमाली सुद्धा करील पण मला नाही बरं का तुमच्या बरोबर तू काय कर का ना तुझा बायोडाटा पाठवून ठेव मला बालू काका धरा की मी आणलं या मी सोडायचं पण हि वज जरा लय मानाव गुण लगेच तसं नाही पण काय यार आम्ही चाललोय तू काय मी माझ लय लक्ष असत बारीक बर ऐका तिथं तुम्हाला रडा काय झालं म्हणजे तुम्हाला नाही निघाल्यात काही बर का विमानात तेवढं खरडा बकरी बांधून दिली तेवढी खावा दुसरं काय द्यायचं नव्हतं वय बाहेरचं काय खाऊ नका अरे बाहेर देशात चाललोय जरा स्टँडर्ड द्यायचं काहीतरी का आहेत की ती काय स्टँडर्ड खाता परत आजारी पडायला आणि रोडू नको बाळा मम्मीला त्रास देऊ नका हा रोज शाळेत जायचं हा लय अडकत करू नको लवकर या बर का फोन करा हा बघितलं ते असल्यावर हा नको टेन्शन घेऊ आता मला बी रडवू नको गबस बर झालं का रडून झालं अरे काय लगा लग्न करताना सुद्धा एवढा नवरा रडला आता नवरा तिकडे नांदाय चालले का तुम्ही डसा डसा रडताय अहो ही आता पैसे बॅग भरून घेऊन येतील पुढच्या वर्षी पर्यंत आयुष्यभर बसून खाताल मी सोडून येतो लगेच का तुम्ही कोण निघाला सोडवा ह्यांना आणि मग ह्यांना सोडवायची जबाबदारी कोणाची हे आमिर चुकवतील बर का मी येऊ का तुझ्या बरोबर लोहगाव विमानतळ पुण्यातल्या बावळा जायचंय विमानानं चाललोय ह्याला नेऊ नका तुमची आबरो घालवाल तिथं नाही नाही बाळू का ह्याच्यामुळे तुला गाणं नेत नाही आयुष्यभर त्याला नाही तरायचं रडायत मला गरीबाला लागा गरीब बॅगा ठेवू यांच्या बॅगा धर आण पोरांनो आमिर मी दिलेल्या सूचनांचं पालन करायचं हे माझं बसलं ना हात बाहेर काढायचं नाही बरं का नाही नाही आणि तिथं इमानातले जे पोरी असतात ना हवाई सुंदरी त्या तिथं कामाला असते द्या रडून भावनेच्या भारत वहिनी म्हणून बाहेर पडताल खबर देता तोंड सोडवते त्या वहिनी नाही त्या आपल्या तुमच्यामुळे कॅन्सल होईल बाळू काय म्हणू नका आणि काय वसा वसा करतो अरे तो इमानानं जायचं होतं आधी पावतो मार्गदर्शन काय पाहिजे होत तुझा काय अरे तिथला का आमचा आधीच माणूस येऊन थांबला आम्हाला येणार आहे तुम्ही काय बघायचं नाही कायच नाही ती एजंट आहे तिथं नुसतं जायचं इमानतळाव ते येणार बिनार बसवणार गाडी तर सोडणार आम्हाला हे मोठं झालं गाडी पोरांनो जाऊ का जा जा तू ह्याला सोडून येतो रात्री सकाळी दिवस 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 खरं नाही का बसला नाही अहो काय बाळू काका जरा चालू वगैरे आमची गाडी राहून द्या आमची गाडी काढतो ना आम्ही जातो उतरा उतरा खाली नाही तुम्हाला मुंबई मधला माहिती माझी लय मोठी आशा लागली त्यांच्या असं नका करू पाय बी मोडल की राव तुमचा दमान जा सरपंच विकास कामाला तुम्हाला वाळू नाही मिळली का वाळू मिळते का आता तिथं टेंडर नाही अजून निघालं अहो भाऊ पणापणाच मजली बिल्डिंग डस्टवर चालले ते मग ह्याला काय फरक पडतो रस्त्याच्या कामाला का आमचं सांगणं काम आहे सुभाषराव तुम्ही म्हणताल ही बोलून काढले ते ऐका परत तुम्ही म्हणता ग्रामसभेत मी गोंधळ करू रामभाऊ वाळू वापरू द्या नाही तर डस्ट वापरू द्या नाही वाळू जर वापरले ना कामाला मजबूती येते अहो ते नाही महत्वाचं ते महत्वाचं नाही पोरं सकाळी आपली परदेशात गेली जाताना थोडी थोडी मदत केली का हो तुम्ही मी मला सांगा 2000 रुपये त्या पोरांना दिलं म्हणजे चला ट्रॅव्हलिंगचा असू द्या पैसे खिशात बोला ह्याच्या बोला हा तुम्ही म्हणता की लय मोठं मार्गदर्शन केलं हे केलं अरे पोरांच्यासाठी काय केलं तुम्ही मी फोन पे पोरांना केलं मी सांगितलं का आतापर्यंत मंत्रालयाचे तिकीट फोन पे नाही पोरांना आता फोन कर मेसेज कर कुठपर्यंत पोहोचले असतली बसले असतली म्हणत आता थांबते तुम्ही कुठपर्यंत बसून तू तर मुंबईला जाणार होता सोडायला तू कसं काय लवकर आलाय मुंबईला बाळू काका डायरेक्ट मुंबईला गेला सोडवायला कळायला पाहिजे होत साधा फोन सुद्धा नाही केला तुम्हाला केलता का पण जाऊ द्या सुभाषराव तुम्ही एकट्याने मदत नाही केली मी आपण मदत केली किती 33 रुपये दोघाला दिलं जाताना
लायक लगा सांगायला तरी लाज वाटते का माझ्या लायकी परवान केली तुम्ही केली का पाटील फोन तर केलाय काय का सांगा दिलेली मदत काढायची नसते हो ऐका याने कशाला काढली मग पाटील काय का सांगा पण आपल्या गावातली पोरं व्यवसाय निमित्त परदेशात जात आहेत याचा किती आपल्याला अभिमान आहे मी मोठा नागरी सरकार घेणार आहे मंत्र्याच्या हस्ते आता एक वर्ष लागेल त्याला माघार गेल्यानंतर ज्या ज्या शहरात ते जातील तिथं तिथं म्हणले ना रामभाऊच्या गावचं आम्ही तिथं फार मोठा आदर तिथे होणार पोरांनी माघार येऊ द्या आणि सांगू द्या कोणाचं नाव निघत काय तुम्ही राजकारण करताय याच्यात सरपंचाच्या गावची म्हणते ना ती तुम्ही मात्र झकास काम केलं बरं का पाटील ही आम्ही मदत केल्यामुळे झालं नाही तर पोरं कुठली परदेशात जाते ते मला मदतगीर रामभाऊनी मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे आज पोरं परदेशात गेली माहितीये का तुम्हाला का सांगू तुम्हाला तुमचा विजा काढाय पैसे नाही तर आम्ही काढून दिलं विजा अहो चेअरमन ह्याला सगळं माझं सहकार्य विचार सरणी अरे डबक्यात लोळणारी माणसं तुम्ही छी अरे अहो सुभाषराव ही माझ्यात आमच्या मुळ पोर गेली ही माझ्यात आमच्या मुळ झालं मी मार्गदर्शन केलं ही म्हणतात मी शिकावली त्यांच्या आईबापाने काहीच केलं नाही त्यांच्या आईबापांनी महत्वाचं काम केलं त्याच्यानंतर योग्य मार्गदर्शन रामभाऊनी केलं काही सुद्धा नाही बरोबर का ही नेवशे सरपंच मी त्याच्यामुळे तर ही पोरं गेली तिकडे मग बघता काय हाना गेली बरे आमच्यामुळे गेली सत्ता आमची तुम्ही असं तुझ्या चुलत्याने दादा गेली मग मागं सोड नका त्याच खाली टिचून मारला होता चुलत्या वाळू बाजूला करून त्यात पुरेन आणि त्याच्या फुलाचं झाड लावेल काही इमान पंक्चर झालं काय तुमचं ए बाळ्या तू तर मला सोडून आलता नाही आम्ही बसवले होते स्वर्गेट फसवणूक झाली राव आमच्या बद्दल काय झालं फसवणूक झाली बाळ विमानतळावर दोन तास थांबलो एजंट बी नाही आणि कोणच नाही म्हणजे इथं तुम्ही नॉन स्टॉप गाडीने पुण्याला गेला विमानतळावर बसला माणूस आला साहेब बाळू काका म्हणजे गेले बाळू काका आम्ही एजंटला पैसे कशाला पैसे देत अहो ती नोकरी लावणार आहे म्हणून आमच्याकडनं पैसे घेतले बाबा आधी 50,000 घेतलं नंतर 70,000-80,000 रुपये गेला सगळं म्हणून लाज वाटायला पाहिजे होतो तुम्हाला मला न सांगता त्याला पैसे दिलं कशाला आता तर म्हणत होता माझ्यामुळे गेली ती रामभाऊ तुम्ही पण म्हणला आता तुम्हाला म्हणला माझ्यामुळे मार्गदर्शन केलं तुला बघता येत नाही पोरांचं काय तिथं काय सोय तुम्ही आम्हाला विचारलं ह्यांचं काम होतं आपल्या कानावर घालायचं अरे बाबा अशी समाजामध्ये कितीतरी लोक आहेत की तुम्हाला परदेशात नोकरी लावतो अशा मोठ्या आमिष दाखवतात पैशाची लोबणूक करतात खोटी तुम्हाला नियुक्तीपत्र देतात आणि वास्तविक पाहता तिथं ऑफिस सुद्धा नसतं तिथं बाळासाहेब त्या ऑफिसचा जो पत्ता दिलेला असतो ना वडापावचा स्टॉल एखाद्या दुसऱ्याचाच निघतो मी केलं आम्ही केलं लाज वाटते का हे पोरांना तुम्ही मार्गदर्शन केलं का मी ह्यांना सांगत होतो तिथं परदेशात गेल्यानंतर नीटनीट करा काळजी घ्या पण मध्ये काय राडा केला आम्हाला सांगितलं का चांडे तुम्ही तसं झालं ना आमचं बी आवाज सरपंच तुम्ही खात्री करून घ्यायला पाहिजे होती मी चांगले इच्छित होते का शहाणेश्वर त्या तंतामुक्तीच्या अध्यक्षाला बोला असा असा कॉल आलाय जाऊ का त्या रामभाऊला इचरा त्याला माहिती फिरलेली माझे पाटील ह्यांना इथं हिंदा उद्या माझ्या बसला निघून गेलाय शिर्डी काय चालवली होती गेला नाही या उजाण्याचं काय केलं स्वतःच घर जाळून कोळशाचा धंदा केलाय सुभाषराव सांगायला गेलो सुभाषराव म्हणते ती बरोबर आहे अध्यक्ष कोळ्यान ह्यांची खोटा शिकत येते ती मारून फोन लावलं बाळू काका त्या माणसाला फोन बी लागे नाही बाकीची कागदपत्र मला का दाखवलं नाही काय तुम्हाला कळत कागदपत्रातलं अध्यक्ष त्या ऑफिस वर गेलो तर ऑफिस तर नव्हतं तिथं पण मोबाईल फरायचा गाडा होता का गेलो तिथं ते वॉचमॅन तर उजाला हाणला सुभाषराव असले फसवणूक होती महाराष्ट्रभर असेच खोटा फोन येतो खोटी नियुक्तीपत्र दिले जातात पैसे भरायला लावतात ही लोक त्या बोलतापांना बळी पडतात मग असला प्रकार घडतो फक्त हिथून पुढं असल्या फसव्या कॉलला बळी पडू नका मी काय म्हणतोय की असे बघा नोकरीची समस्या निर्माण होती त्यामुळं अशा बोलतापांना पोरं बळी पडतायत आता ह्या दोघांचं तर पैसे गेल्यात आपण काय करू आपण तर इकडे तिकडे पैसे खर्च करतो आपण काय थोडेफार पैशांची ह्या दोघांना मदत करू आणि एखादा काहीतरी गावात व्यवसाय होतोय का तयार नाराज होऊ नका आम्ही शांत सुभाषराव यांना घरी जाऊ द्या घरच्यांना सांगा की बाबा ते काम पुन्हा आम्हाला बोलवलेले
नव्या उमेदी लोक पण विसरून जातील नव्या उमेदीने तयारी एकदम बायकांना झटकं देऊ नका ती डोक्यात परिणाम होईल आणि तुम्ही नाराज होऊ नका तोंड तुम्ही नीट तुम थोबाडे करा जा बाबा चांगली शिकलेली पुरा भाषा सुभाषराव नाही काय शिकले ते उद्या तर सातवी पास गावात उद्याच कॅम्प घेऊ तरुण पोरांना मार्गदर्शन करू अशा काही गोष्टी घडत असतात कानव पण घाला खात्री तो पण व्याख्यान सांगत जा तिकडे गेल्यावर पोरानं फसू नका आणि मग नोकरी येईल उद्या दौंडी देतो उद्या दौंडी देऊ आपण ग्रामविकास लक्ष द्या पैसा खाऊ नका जावा पैसा आपण कुठे जायचं आपण चला कुठं तुझ्या घरी टेन्शन आलं